पाचोरा जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील खराब रस्ता दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू. मागील 3 वर्षांपासून जळगाव चांदवड राष्ट्रीय महामार्ग हा पाचोरा बडगाव चाळीसगाव या गावातून जात असून या रस्त्यांचे काम अशोका कंपनीच्या वतीने सुरू होते. जवळपास 80% काम पूर्ण झाले असून परंतु यामध्ये काही ठिकाणी वळण रस्त्यांवर भूसंपादन अभावी कामे पूर्ण न झाल्याने रस्त्यांची दुरावस्था अतिशय बिकट होती. त्या अनुषंगाने पाचोरा बडगाव तालुक्यातील अनेकांनी याबाबत निवेदने विविध माध्यमातून प्रशासनाला दिली होती. तरी देखील कामे पूर्ण न झाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वतीने पाचोरा येथील जारगाव चौफुलीवर माजी आमदार दिलीप वाघ तसेच शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी तसेच काँग्रेसचे नेते सचिन सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता रोको करण्यात आला होता. प्रवासी व नागरिकांची गैरसोय लक्षात घेता तात्काळ जळगावचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी प्रशासनाला विनंती केली असता या खराब रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तात्काळ 9.5 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्या अनुषंगाने आज चाळीसगावपासून जळगावपर्यंत या रस्त्याचे काम सुरू युद्ध पातळीवर सुरू असून खेडगाव नंदीचे येथील हॉटेल मधुरजवळील वळण रस्त्यावर काम सुरू आहे.